दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लसीकरणासाठी अनेक जनजागृती मोहीम राबवून सुद्धा लसीकरणाचा टक्का वाढत नाहीये। ह्यातील काही कारणांपैकी एक कारण म्हणजे लोकांना सुई टोचायची भीती असल्याचं आरोग्य विभागाच्या लक्षात आलंय। त्यामुळे ह्यावर उपाय म्हणून लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने नवा उपक्रम हाती घेतलाय। सुईविना जर तुम्हाला लस मिळत असेल तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण हे अगदी खरं आहे। नीडल फ्री लसीकरण आता शक्य होणार आहे। ह्या नीडल फ्री लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव ह्या दोन जिल्ह्यांचे पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली असून या जिल्ह्यात टेस्टिंगसुद्धा सुरू झाली आहे। झायको डी ही नीडल फ्री लस आता दिली जाणार असून 28 दिवसाच्या अंतराने ह्या लसीचे 3 डोस देण्यात येणार आहे। ह्या लसीचे 800,000 डोस नाशिक आणि जळगावला मिळणार आहे। दुसरा डोस घेण्याबाबत वाढलेल्या निरुत्साहाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे। सोबतच ओमायक्रॉन ह्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर वाढवावा लागणार असल्याने आरोग्य विभागाने हा नवीन उपक्रम हाती घेतलाय। दरम्यान ह्या निडल फ्री लसीकरणाबाबत मनपा आरोग्य अधिकारी यांनी अधिक माहिती दिली। आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण बातम्यांमध्ये ऐकल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन नावाचा नवीन स्ट्रेन आढळलेला आहे। हा स्ट्रेन आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा सापडलेला आहे। आता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जे परदेशातून येणारे प्रवासी आहेत त्या प्रवाशांचा आपण स्क्रीनिंग आणि त्यांची तपासणी RT-PCR तपासणी करत आहोत। यातून जर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली तर त्याचं जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्या व्हायरसच्या आयसोलेशनसाठी त्याचे नमुने पाठवण्यात येतील। पण हे सर्व होत असताना नागरिकांनी जी आपली कोरोना विरुद्ध लढण्याची आपली त्रिसूत्री आहे, ज्यामध्ये घरापासून घरापर्यंत मास्क, त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन आणि वारंवार हात सॅनिटाईज करणे किंवा साबणाने पाण्याने स्वच्छ हात धुणे या गोष्टी करणे पुन्हा एकदा आवश्यक आहे। आपण आपली स्वतःची काळजी घेतली तर निश्चितच आपण येणारा हा जो नवीन व्हॅरियंट आहे याच्यापासून पण आपण स्वतःचा बचाव करू शकतो। त्याचबरोबर जे लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम आहेत या ठिकाणीही मी सांगितलं त्याप्रमाणे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे आपले मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग यांचा अवलंब केला तर निश्चितच आपण येणारी तिसरी लाट, नवीन व्हेरियंट यापासून आपला बचाव करू शकतो। धन्यवाद। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज,